नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात तडाखेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ एप्रिल रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेच्या मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळवले जाणार आहेत तसेच सी बी एस सीसारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून बारावीची परीक्षा दोन वेळा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे त्यासाठी राज्यात नवीन शिक्षण धोरणाच्या अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा हा सरकारने तयार केला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी साई भक्तांच्या शिर्डीमधून खास बातमी आली आहे आज पहिल्यांदाच शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान लँड mm. झाले आहे आज पासून नाईट लँडिंग सुविधा सुरू mm. झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून रात्रीच्या लँडिंगची मागणी होत होती अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे आज शिर्डीच्या विमानतळावर पहिल्यांदाच रात्री विमान उतरले दिल्लीहून निघालेल्या साई भक्तांना घेऊन इंडिगो कंपनीचे विमान शिर्डी विमानतळावर उतरले आहे अल्पावधीतच शिर्डी विमानतळाचे अनेक टप्पे गाठले असून आता नाईट लँडिंग सुविदा ही आजपासून सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी दुधाळा परिसरात गुरुत्वीय लहरीच्या सूक्ष्म अभ्यासासाठी होणाऱ्या प्रयोगशाळेला केंद्र शासनाने मंजुरी दिल्याने हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण आले आहे सन दोन हजार सोळापासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाला निधी नसल्यामुळे केवळ जमीन भूसंपादनाची प्रक्रियाच पूर्ण झाली होती आता केंद्राने मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी डॉक्टरांच्या संख्या वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जात असून त्याची तयारी झाली आहे आगामी सहा महिन्यात मेडिकल महाविद्यालयाच्या बांधकामाची सुरुवात होईल परभणी धाराशिवसह प्रत्येक जिल्ह्यात पुढील वर्षात वैद्यकीय महाविद्यालय आणि बॅचेस सुरू होतील असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन म्हणाले राज्यात राबविण्यात येणाऱ्या अवयवदान जनजागृती अभियानाचे उद्घाटन शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पुणे शहरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे या सभेच्या नियोजनासाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील नेत्यांची बैठक बाईतक झाली बैठकीत सभेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले पुणे शहरातील नानापेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात चौदा मे दोन हजार तेवीस रोजी रविवारी ही सभा घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत या सभेची जबाबदारी स्वता अजित पवार यांच्यावर असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या खुर्चीवरून बरीच चर्चा झाली होती उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकारची खुर्ची देण्यात आली असे स्पष्टीकरण स्वतः अजित पवार यांना द्यावे लागले होते मात्र पुण्यातील सभेत कुठलाही मानपान होणार नाही आम्ही सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर असू असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की दिल्ली डेहरादून दरम्यान बांधण्यात येत असलेल्या नवीन एक्सप्रेस वे यावर्षी डिसेंबरपर्यंत सुरू होईल त्यानंतर दिल्ली ते डेहरादून हे अंतर दोन तासात कापले जाईल दिल्ली ते डेहरादून दरम्यान बांधल्या जाणाऱ्या या दोनशे बारा किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेसवेची किंमत बारा हजार कोटी रुपये आहे